आजोबा माझे ग्रेट नावाचा सिनेमा आता आम्ही करतोय महाबळेश्वरला. प्यारेलालजींनी जवळजवळ 6 महिन्यापूर्वी याच्या गोष्टीची एक कल्पना दिली होती मला, आणि मला त्यावेळेला ती कल्पना किंवा ती गोष्ट त्या गोष्टीचा जीव आवडला होता. त्याचं कारण असं की आज माणसांमधली नाती ना खूप दूर होत चाललेली आहेत आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे. आज नातवाला आजोबाचं महत्त्व माहीत नाही, आजोबांना नातवाचं महत्त्व हे माहीतच आहे, ते अनादि कालापासून आपल्याकडे चालत आलेलं आहे. आज मुलांचं आणि आईवडिलांचं नातं लांब जात चाललं आहे. आज घरातल्या भावाभावांचं नातं लांब होत चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं नाते संबंधच तुम्हाला जगवतात, तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा एक होकारार्थी सकारात्मक दृष्टिकोन देतात. आणि नेमक्या या नाते संबंधाचा शोध आजोबा माझ्या ग्रेटमध्ये घेतला गेला, म्हणून मला त्याची गोष्ट जास्त आवडली. श्वासमधले आजोबा आणि आत्ताचे आजोबा हे जरी साधारण एका मताचे असले किंवा एका लाईनमधून जाणारे असले, तरी मला असं वाटतं दोघांच्या पुढे उभे राहणारे समस्या हे वेगवेगळ्या. आणि मला त्याचं जास्त वैशिष्ट्य वाटतं की अशा पद्धतीच्या भूमिका करायला मिळाव्यात असं मला नेहमीच वाटत असतं की हा आजोबा नातवाच्या पासून खूप दूर आहे, कित्येक वर्ष नातवाला त्यांनी पाहिलेला नाही आहे, आणि आज तो त्यांच्या घरात दाखल झाला आहे, एक छोटा नातू त्यांचा, आणि ते एकमेकांना ओळखत नाही आहे, आणि हळूहळू त्यांचा एकमेकांशी परिचय होत जातो आणि त्यातून एक वेगळं भावविश्व पुढे यायला लागतं. आजोबा तसे कर्मठ आहेत, कडक आहेत, स्वतःच्या निष्ठेशी विचारांशी घट्ट आहेत, आणि एका गोष्टीचा आयुष्यात राहिलेला सल आहे जो अजून मनातून निघत नाही आहे. हा बारका नातू त्यांच्या घरात आल्यानंतर याला एक वेगवेगळे मार्ग फुटायला लागतात. मग या सगळ्या गोष्टीतून ते आजोबा पुन्हा पहिल्यासारखे वागायला लागतात का, त्यांच्या मनात अडल असलेली अडी दूर होते का, या गोष्टीचा मागोवा नाते संबंधांच्या माध्यमातून आजोबा माझ्या ग्रेटमध्ये घेतलेला आहे. बरंच चित्रीकरण हे मला वाटतं महाबळेश्वरच्या निसर्गाच्या जवळ जाऊन आम्ही करणार आहोत आणि काही शहरात आहे, पण यातल्या व्यक्तिरेखा खूप सशक्त असतील, खूप खऱ्या बोलणाऱ्या असतील असं मला वाटतं, म्हणजे एकंदर मी जे काही वाचलं त्याच्यावर. आणि आज कॅरेक्टर्स बघायला मिळत नाही आहेत आपल्याला, नेमकं येतं एक कॅरेक्टर 4 वाक्य बोलतं, थोडंसं दिसण्यापलीकडे आणखीन काय होत नाही, पण मला असं वाटतं याच्यातली प्रत्येक व्यक्तिरेखाला एक डेप्थ आहे, ती तुमच्या मनात जाणार आहे, ती तुम्हाला भावणार आहे. नातूचं आणि आजोबा आजीचं काय रिलेशन असायला पाहिजे किंवा आजच्या पिढीला या कॅरेक्टरमधून या नातेसंबंधातून काय